त्यांचं काम नेहमीच प्रामाणिक राहिलं आहे. उलट शरद पवार गटाचे लोक आणि शरद पवार गटाचे अनिल देशमुखजी यांना महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे की आपल्या विरुद्ध एखाद्या अधिकाऱ्याने इतकं गंभीर पद्धतीने आक्षेप घेतलाय की भ्रष्टाचार झाला आहे, पीएच्या माध्यमातून झाला आहे, नार्को टेस्ट करा तरी मी तयार आहे असे वाजे म्हणतात. मग अशा वेळी कुठल्याही सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणी व्यक्तींनी दुसऱ्यावर आरोप करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखांकडनं ही अपेक्षा होती की होय मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे, मी सुद्धा चौकशीला तयार आहे. जर वाजेचं म्हणणं खोटं निघालं तर जनतेला माहीत होईल, महाराष्ट्राला माहिती होईल. पण तुम्ही जसं वाजेंनी म्हटलं मी नार्को टेस्ट करायला तयार आहे तसं अनिल देशमुखांकडनं अपेक्षा होती, तर अनिल देशमुखजी जर हे सारं खोटं असेल तुम्ही त्या ठिकाणी चौकशीला समोर जा, कशाला आरोप प्रत्यारोपात जाताय? आरोप प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्राची जनता ही माफ करत नाही, त्यामुळं भ्रष्टाचाराच्या आरोपावर मात्र तातडीनं आपण त्या प्रकरणाची चौकशी मागितली पाहिजे. महाराष्ट्राचं सरकार आहे, केंद्राचं सरकार आहे, तुम्ही ज्या डिपार्टमेंटची मागाल त्या डिपार्टमेंटची चौकशी मागा आणि मग यातनं आपण मुक्त व्हा. आरोप प्रत्यारोपातनं आपल्यावरचा जो आरोप आहे तो जाणार नाही. सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात, त्या दिल्या पाहिजे. राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं होत नाही त्यामुळे शरद पवारांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असं आहे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सर्वांचेच कामं सरकार करतं, कमी जास्त प्रमाणात असतं, पण त्यांच्या गटाच्या आमदारांचे कामं करण्याकरता पवारसाहेब शिंदेसाहेबांना भेटले असतील. हे आमच्याही काळात आम्ही असायचं, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आमच्या आमदाराचे कामं व्हायचे नाही, आम्ही आपले डेप्युटेशन घेऊन जायचो. त्यामुळं हे होत असतं राजकारणामध्ये, काही कामं कमी जास्त होत असतात, पण त्यामुळं सरकारला भेटावंच लागतं. नाना पटोले यांनी असं म्हटलंय की ऑक्टोबरमध्ये आमचं सरकार येईल, आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू. दूध का दूध आणि पाणी का पाणी. मुंगेरी लाल के हसीन सपने नाना पटोले बघतात. उद्या जरी निवडणुका झाल्या तरी महायुतीचं सरकार येणार आहे आणि जनतेला काय पाहिजे? जनतेला केंद्रातलं आणि राज्याचे दोन सरकार पाहिजे. लंगडं सरकार नको आहे. जनतेला हे माहीत आहे की जर मोदीचं सरकार देशामध्ये आणि इथं जर महाविकास आघाडीचे हे भंगार